लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी शहरवासियांनी या थोर साहित्यिकाला अभिवादन केलं. नगरसेवक गजानन शेलार यांनी शब्द फुलं वाहिली. सर्वच घटकातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले होते. अण्णाभाऊ साठे एक थोर नेतृत्व व्यक्तिमत्व होतं. यांनी जे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले होते. चांगल्या कादंबऱ्या फकीरासारखी कादंबरी जर का वाचल्यानंतर अंगावर शहारे होतील असं त्यामध्ये लिखाण केलेलं आहे. नवे ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं पण आहे आणि त्या अनुभवातून त्या एकंदरीत कादंबऱ्या असतील, लोक शायरी असेल किंवा कवी गीतं असतील, या गीतांमधून सामान्य माणसाचे प्रश्न सातत्यानं त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मांडलेले, या देशामध्ये मांडलेले. अशा थोर अण्णाभाऊ साठेंच्या या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या प्रसंगी नगरसेविका सुषमा पगारे, संजय खैरनार, सुरेश आव्हाड, दीपक डोके, पद्माकर पाटील उपस्थित होते. जे जी या समाजामध्ये थोर पुरुष होऊन गेलेले त्यांचा आदर्श जरी आपण डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच मला जी खात्री आहे आपण प्रगती केल्याशिवाय खात नाही. खरं तर अण्णाभाऊ साठेंनी शायरीमधून जनतेचा आवाज व्यक्त केला. अण्णाभाऊ साठे जर म्हणायचं ठरलं तर अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीशी खूप निगडीत होते आणि अण्णाभाऊ साठे ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्राला नेहमीच आठवते. मी अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त